नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पूर्वद्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं भुजबळांच्या निषेधार्थ आंदोलन आणि महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांच्या विरोधात शहर अध्यक्षांचा हल्ला बोल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटलेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळेला कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड इथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. साहेब म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कुणाकुणाची माफी मागणार? सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर 54 ठिकाणी माफी मागावी लागेल, असं म्हणत अत्यंत जहरी टीका त्यांनी केली होती. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. यावेळेला कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांची गद्दार अशी संभावना करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी सुहास देसाई म्हणाले की भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केलं होतं. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रिपद दिलं. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशारा देसाई यांनी दिलाय. शरद पवार ढोलके, मग कशाला शरद पवारचे फोटो लावता? नका लावणार, आम्ही सांगतो. कशाला शरद पवार आमचा दैवत आहे, कशाला फोटो लावतात? नको, आमचा विठ्ठल आमच्याकडे राहू दे. तो डबल ढोलकी असू दे, टिबल असू दे, तो आमचा विठ्ठल आहे. आमचा आमच्या मनामध्ये इथे आहे, आमच्या हृदयात आहे, चालेल. आम्हाला तुम्ही फोटो का बांधायचे? तुम्हाला विनंती करून सांगतो, अजूनही पवार साहेबांचे संस्कार आहेत. पुन्हा हात जोडून सांगतो, बंद करा पवार साहेबांचे फोटो लावायचे, काही गरज नाही. पवार साहेबांचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता, जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता सक्षम आहे पवार साहेबांचे फोटो जागोजागी लावायला. आणि तुमच्यात हिंमत नाहीच हो, पवार साहेबांचा एखादा फोटो बॅनर सकट आम्ही लावला की लगेच तुम्ही शास्त्राच्या अधिकारांना गोळा करता आणि 300 पण टाकता. आम्हाला काय माहिती आहे का? तुमच्यात हिंमत आहे का? हा करा ना, हिमतीचा गेम खेळा ना, लोकांसमोर या ना, जा ना. काल बीडच्या सभेत काय झालं बघितलं ना? আমার নাম সুলতানা খাতুন, আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর, আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত, আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প হচ্ছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো. তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. विकेंडनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाण्यातील तीन हात नाका ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. टोलनाका आणि अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय. वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसून येतं. रविवारी सुट्टी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी ठाण्यातील चाकरमानी मुंबईच्या दिशेनं कामावर निघाले. मात्र कामावर जाण्याआधीच त्यांचा हिरमोड झाला, कारण ठाण्याच्या तीन हात नाका ब्रिज, आनंदनगर जकात नाका ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पूर्वद्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना मोठा ताप सहन करावा लागला. टोलनाका आणि अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं अनेक वाहनचालकांनी सांगितलं. या कोंडीमुळे अनेक वाहनं जागच्या जागी उभी होती, त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या कार्यालयाकडे जाण्यास उशीर झाला. दरम्यान या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी तातडीनं कोंडी सोडवण्याच्या सूचना केल्या. राठोड यांनी कोपरी येथील टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांना टोलनाक्यावरील होणारे आत्ताचे ट्रॅफिक टोल न घेता तात्काळ पुढे सोडण्याचे आदेश दिले.
पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्यावर खंडणीखोरांनी हल्ला करून महिना होत आलाय, पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या गुंडांना कोणाचं भय आहे असा सवाल करून येत्या 8 दिवसात गुंडांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार जोगेंद्र कबाडे यांनी दिलाय. चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी हप्ता वसुली विरोध केल्यानं त्यांच्यावर गावदेवी परिसरातील गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणातील गुंडांना अटक करा अशी मागणी पीआरपीनं केली होती. पनवेल येथील एका मेळाव्यास जात असताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी ठाण्यात येऊन राजाभाऊंची भेट घेतली. आरोपींवर गुन्हा दाखल झाला, मात्र हल्लेखोरांनी चव्हाण यांच्यावरही खोटी तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोणतीही शहनिशा न करता राजाभाऊंवर गुन्हा दाखल केला. जखमी झालेल्यांवरच गुन्हा दाखल करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं कवाड यांनी म्हटलंय. या संदर्भात नौपाडा पोलिसांनी तातडीनं हल्लेखोरांना अटक करायला हवी होती, मात्र अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही कारवाई केलेली नाही. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी संवाद साधला असता चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या कलमांतर्गत हल्लेखोरांवर कारवाई करायला हवी होती ती झाली नाही, यावरून पोलीस खाता आणि हल्लेखोर यांच्यात काही साटोलोटा आहे का असा संशयही निर्माण झालाय. त्यामुळे येत्या 8 दिवसात कारवाई करावी अशी मागणी कवाडे यांनी केली आहे. लक्झरी कार म्हणून ओळख असलेल्या BMW सकाळी अचानक आग लागल्याची घटना घोडबंदर रोड इथे घडली. घोडबंदर रोड बिल्डिंगच्या आवारात या कारनं अचानक पेट घेतल्यानं या घटनेत कुठलीही दुखापत झाली नसून अग्निशमन दलानं अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. घोडबंदर रोड मानपाडा येथील तळअधिक 25 मजली सोहम गार्डन येथील क्रिस्टल स्पायर्स बिल्डिंगच्या आवारात BMW ही कार येताच त्या कारनं अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. ही कार गौरंग मोरे यांच्या मालकीची असून शनिवारी सकाळी पाचपाखडी इथून मानपाडा इथे सोसायटीच्या आवारात कार घेऊन येताच कारनं अचानक पेट घेतला. या घटनेदरम्यान कारमध्ये दोघे जण उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी कारचं नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या 22व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम इथे येऊन एकत्र जमून शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शक्तीस्थळावरील त्यांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यासाठी जमले. असंख्य शिवसैनिकांसोबत अमर रहे दिघे साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा दिघे साहब का नाम रहेगा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि महिला पदाधिकारी, युवासेना आणि युवती सेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ऐरोली टपाल कार्यालयासाठी सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडावर गेल्या 19 वर्षात वास्तू उभारण्यात आली नव्हती. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार अजन विचारे यांच्या पाठपुराव्यानं ऐरोली सेक्टर 18 येथील भूखंड मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह 3 मजली टपाल कार्यालय उभारण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठं पार्सल हब म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या टपाल कार्यालयाचं लोकार्पण करावं अशी मागणी खासदार अजन विचारे यांनी केली आहे. मागील महिन्यात विचारे यांनी टपाल कार्यालयाला भेट देऊन इमारतीची पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा घेतला होता. महाराष्ट्र विभागीय पोस्ट जनरल अमिताभ सिंग आणि मुख्य पोस्ट जनरल मुंबई विभाग किशनकुमार शर्मा यांना खासदार अजन विचारे यांनी लेखी निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. कोबर खैरणे आणि ऐरोलीत जुन्या पडिक काळ्यामध्ये टपाल कार्यालयात कर्मचारी काम करत होते. खासदार म्हणून पोस्ट कार्यालयाच्या जमीन हस्तांतरण आणि निधीपासून पाठपुरावा केल्यानंतर ऐरोली सेक्टर 18 भव्य असं कार्यालय साकारलंय. सध्या पोस्टाच्या नवनवीन योजना येत आहेत. पोस्टांचे अनेक खातेधारक आहेत, त्यांना सुविधांचा लाभ घेण्यासाठी नवं टपाल कार्यालय महत्त्वाचं ठरणार असून पोस्टाच्या कार्यालयाचं लवकरच उद्घाटन करून नागरिकांना सुविधांचा लाभ घेता येईल. ठाण्यात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ढकलेले दिसून आले. सकाळी आव्हाड समर्थकांनी भुजबळांचा पुतळा जाळत आंदोलन केलं, तर त्याला उत्तर देताना अजित पवार गटांनाही महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांचा पुतळा जाळला. शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर अचानक अजित पवार गटाचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला. यावेळी बोलताना परांजपे यांनी आव्हाडांनी यामध्ये पडू नये, बोलायचं असेल तर पवारसाहेब बोलतील, तुम्ही बोलणारे कोण असा सवाल करत जोरदार हल्ला बोल केला. हा
जे स्वतःला बहुजन नेते समजतात हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरनं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहेब यांचा पुतळा जाळण्यात आला, याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून राष्ट्रवादीच्या आम्ही सर्व ठाण्यातील कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांचा पुतळा जाळला, त्यांचा आम्ही निषेध करतो। मुर्दाबाद मुर्दाबाद, डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळ साहेब आप आगे बढो, महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा अजित दादा, महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा अजित दादा। टीजेएसबी सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं भुजबळांच्या निषेधार्थ आंदोलन आणि महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांच्या विरोधात शहर अध्यक्षांचा हल्ला बोल। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131, आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com। तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी, तोपर्यंत नमस्कार।